नमस्कार, मी प्राजक्ता दांडेल, कौल कुणाला या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। गोव्याचा प्रचार संपायला आता केवळ एक दिवस उरलाय, त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केला जातोय, त्यामुळे गोव्यातील वातावरण आता ढवळून निघाले। पण गोव्यातील काही प्रश्न आजही कायम आहेत। रोजगार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। परदेशात नोकरीच्या संधी अधिक असल्यामुळे दरवर्षी अनेक गोवेकर पोर्तुगालची वाट धरतात। पाहुयात काय आहे पोर्तुगाल आणि गोवेकरांचं नातं। गोव्यातील पोर्तुगीज वाणिज्य दूतावासाबाहेर रोज अशीच रांग पाहायला मिळते। पोर्तुगीजचं नागरिकत्व मिळवण्यासाठी हे गोवेकर इथं आलेले आहेत। गोव्यावर पोर्तुगीजांची जवळपास 450 वर्ष सत्ता होती। 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला, मात्र इथल्या गोवेकरांना आजही पोर्तुगीज सरकारकडून नागरिकत्व दिलं जात आहे। गोव्यात पोर्तुगल शासन होतं म्हणून 1962 अगोदर ज्या लोकांचा जन्म गोव्यात झालेला आहे ते सगळे लोकांना पोर्तुगल जे आहे ते त्यांची सिटिझनशिप देतात। नागरिकतासाठी इकडे सगळे लोक जमलेले आहे। माझा पाठीमार्गे जे आहे ते गोवन लोकांसाठी इकडे पोर्तुगलचे कॉन्सुलेट आहे आणि हे सगळे लोक इकडे आलेले आहे। या सगळ्या लोकांना जे आहे ते पोर्तुगल सिटिझनशिप पाहिजे म्हणून ते लोक सकाळी 8 वाजापासून जे आहे इकडे लाईन लावत आहे। गोव्यामध्ये गेल्या काही वर्षात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यामुळे आता इथल्या नागरिकांनी पोर्तुगीजची वाट धरली आहे। खरं तर सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांकडून गोव्याच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत, मात्र वास्तव काहीसं वेगळं आहे। इथल्या बेरोजगारीला इथले तरुण कंटाळलेले आहेत। What we are doing for the passport and visas and Goans are getting more benefit what is getting in Goa now, right now. Because Goan government is not supporting for the proper jobs for them. As I am a seaman, I am here for 2 years waiting for my job. And there is no controversy about my job. पोर्तुगलच्या नागरिकत्वाचे अनेक फायदे आहेत। पोर्तुगल नागरिकत्वाच्या आधारावर अनेक युरोपियन देशांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात। रोजगार निर्मितीवर युरोपियन देशांकडून भर दिला जातो, पण या उलट गोव्यातली परिस्थिती असल्याचं गोवेकर सांगतात। We are trying to for this go outside unless we have a better because I have seen myself staying on a ship that there are more jobs and the government is involved in giving us jobs and all. So for the better lives, better what we get in Goa, we can get it afforded in European countries and all. पोर्तुगीज नागरिकत्वामुळे पोर्तुगालसह अनेक युरोपियन देशात नोकरी आणि स्थायिक होण्याची संधी अनेक गोवेकरांना मिळालेली आहे। इंग्लंड ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्यापूर्वी अनेक गोवेकर पोर्तुगाल नागरिकत्वाच्या आधारे इंग्लंडमध्ये स्थायिकही झालेले आहेत। गोवन नागरिक आहे जे 1962 अगोदर ज्यांचा जन्म झालेला आहे त्या लोकांना पोर्तुगीज जे आहे ते सिटिझनशिप देतात। आणि अगोदरही असं होतं की जे पोर्तुगल लोक पोर्तुगीजला जात होते तिकडून ते लोक जे आहे ब्रेक्सिटचा उपयोग करून इंग्लंडला बरेचसे गोवन लोक स्थायी झालेला आहे। आता ब्रेक्सिट नाही आहे म्हणून हे लोक जे आहे पोर्तुगलला स्थायी होतात आणि पोर्तुगल सरकार जे आहे हे ह्या लोकांना नोकरी पण तिकडे द्यायच्यासाठी मदत करतात। प्रसिद्ध गायक रेमो फर्नांडिस यांनीही पोर्तुगालचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे। गोव्यातले लोक पोर्तुगालचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी पात्र असल्यामुळेच त्यांना नागरिकत्व देण्यात येत असल्याचं रेमो यांनी म्हटलंय। आय डोंट थिंक अ लॉट ऑफ गोवन्स हॅव मूव्ड टू पोर्तुगल। अ लॉट ऑफ गोवन्स हॅव अवेल्ड ऑफ पोर्तुगीज नॅशनॅलिटी व्हिच दे आर एंटायटल्ड टू ऑफिशियली and with that nationality they have moved to England, Canada, New Zealand, America, other English speaking countries. Most of them don't know Portuguese anymore. गोव्यातल्या पणजी मधल्या या चर्च मध्ये ख्रिश्चन बांधवांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद ठेवली जाते। जवळपास 17व्या शतकापासूनच्या नोंदी तुम्हाला इथं पाहायला मिळते। गोव्याच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या ख्रिश्चन व्यक्तीची माहिती इथं उपलब्ध आहे।
गोव्याचं सगळं ख्रिश्चन कॉम्युनिटीचा डेटा जे आहे ते या चर्चमध्ये ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकतात की बॅप्टिझम कोणत्या साली किती लोकांचा झाला, मॅरेज कधी झाला आणि डेथ त्यांच्या निधन कधी झालं हे सगळं डिटेल जे आहे इकडे आर्काईव्ह केलेले आहे. 17वा सेंचुरीपासून आतापर्यंतचे सगळं डिटेल इकडे आहे. जे विलेजेस वाईज इकडे ठेवलेलं आहे, डिस्ट्रिक्ट वाईज जे आहे हे डेटा इकडे ठेवलेलं आहे. रेमो फर्नांडिस यांनी पोर्तुगालचं नागरिकत्व स्वीकारण्यामागचं हे कारण सांगितलं. Whereas I love Portugal, now I love Portugal. Why? Because it reminds me of Goa as it used to be. You know, the cleanliness, simple things in life is what I'm looking for. I'm not looking for ease of life, lots of money, lots of, no. I'm looking for cleanliness. I'm looking for respect for Mother Nature. I'm looking for people's respect for each other. In a queue, for example, nobody will ever think of breaking a queue. On the road, you should see the traffic rules. I always feel that you see a country's traffic and you can gauge the country's people, how they behave towards each other, you know. 1986 मध्ये पोर्तुगाल युरोपियन संघाचा सदस्य झाला आणि गोव्यात पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्यास जणू चढाओढच लागलेली होती. गोव्यातल्या अनेक लोकांकडे भारत आणि पोर्तुगाल अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. मात्र पोर्तुगालमध्ये जाणाऱ्यांची संख्या आता दिवसागणिक वाढतीय. प्रीती सोमपुरा, वरिष्ठ संपादक, News18 Network. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्यामध्ये जाऊन प्रचार केला. गोव्यामध्ये गेली 10 वर्ष भाजपची सत्ता असतानाही अनेक ठिकाणी मूलभूत सेवा सुविधांचा अभाव असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. पेडणे इथल्या प्रचार सभेदरम्यान आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी आदित्य ठाकरेंशी केलेली ही खास बातचीत. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने आता प्रचारासाठी वेग घेतला आहे. तुम्ही स्वतः विमानतळावर दाखल झाला, त्याबरोबर प्रचारा देखील सुरुवात केलेली आहे. काय सांगाल, शिवसेनेला किती पोषक माहोल आपण बघत आहात. शिवसेनेचा आवाज सगळीकडे आहे. गोव्यामध्ये सगळीकडे शिवसेनेचा आवाज घुमत आहे. शिवसेनेचा भगवा सगळीकडे आहे आणि आम्ही पेडण्यात आहोत. आमच्या बरोबर किशोरीताई देखील आहेत. सगळेच प्रचार करत आहोत. एक महत्वाची गोष्ट आहे की जो काही रिस्पॉन्स गोवेकरांकडून मिळत आहे तो महत्वाचा आहे. गेल्या 10 वर्षात आपण बघत असाल इथे खोटे आश्वासन दिली गेली. पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे आणि हे बेसिक प्रश्न अजून सोडवलेले नाही आहेत. 10 वर्ष इथे सत्ता असताना, केंद्रात 7 वर्ष सत्ता असताना हे प्रश्न जर सुटू शकले तर पुढचे 5 वर्ष तरी काय करतील. पंतप्रधान गोव्यामध्ये आले आणि त्यांनी गोव्याला गोल्डन गोवा करणार असं आश्वासन गोवेकरांना दिलं. नाही, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही, पण इकडचे जे स्थानिक त्यांचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते जे काही आश्वासन देत फिरत आहेत. जसं मी सांगितलं की गेल्या 5 वर्षात सत्ता असताना, गेल्या 10 वर्षात सत्ता असताना जे करू नाही शकले, केंद्रात 7 वर्ष सत्ता असताना जे काही गोव्याला सपोर्ट मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि आता मग पुढची 5 वर्ष कुठच्या न्याय हक्काने मागतात. मराठी भाषा आणि गोव्यांची भाषा या भगिनी भगिनी म्हणतात, वेगवेगळे नाही आहेत, त्यामुळे शिवसेनेला इथे किती संधी आहे. मला वाटतं शिवसेना ज्या ज्या राज्यात जाते, आता इथे लढतोय, मणिपूरमध्ये लढतोय, उत्तर प्रदेशमध्ये लढतोय, तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आपण न्यायिकांसाठी लढत राहू. इकडचा पण जो विषय आहे, मोपा आता जो एअरपोर्ट येतो तिथे आपण भाऊसाहेब बांदोडकरांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे. तिथे देखील स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची मागणी केलेली आहे. इथे 5-स्टार हॉटेल्स आहेत. इथे 5-स्टार हॉटेलमध्ये देखील भूमिपुत्रांना, जसं मुंबईत आपण प्रत्येक 5-स्टारमध्ये आपण जर बघाल तर तिकडच्या भूमिपुत्रांना नोकरी मिळालेली आहे, ट्रेनिंग दिलेलं आहे आपण चांगलं. सगळे जे काही आहेत आपल्या वेगळ्या वेगळ्या युनियन मधले, तरी देखील स्थानिक भूमिपुत्र हेच असं गोव्यात व्हावं ही आमची इच्छा आहे आणि तसं आम्ही करून दाखवणार. तुम्ही स्वतः पर्यटन मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. गोवा हे पर्यटन राज्य संपूर्ण देशभरात, जगभर आहे. तुमचा विकासाचा पर्यटनाच्या दृष्टीने काय एक महत्वाचं आहे? गोवा जरी पर्यटन राज्य असलं तरी खूप वेळा आपण बघत असतो इथे लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्थेची जी हालत झालेली आहे. खूप वेळा असं मला सांगितलं जातं की तुम्ही जेव्हा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये बीच पॉलिसी आणताय, गोवा ह्याचं होऊ देऊ नका. हे गोवा होऊ देऊ नका का? तर गेल्या 10 वर्षात भाजपच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची जी काही चिरफाड झालेली आहे, मला वाटतं तेच इथे आपल्याला बदल घडवायचा. गोवा राज्याचे 3 उत्पन्नाचे स्रोत आहेत, पर्यटन आहे, मायनिंग आहे आणि मत्स्य व्यवसाय आहे. आणखीन नवीन उत्पन्नाचे स्रोत गोव्याला हवे जेणेकरून गोव्याकरांना, जे तरुण आहेत त्यांना रोजगार मिळेल. रोजगाराचा मोठा विषय झालेला आहे. जसं मी सांगितलं की रोजगारासाठी आपण महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात 3.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणू शकलो. इतर राज्यांमध्ये आम्ही ऐकत असतो मोठ्या मोठ्या ऍड्स आपल्या पेपरमध्ये, मुंबईत देखील येतात, तर मग गोव्याबद्दल असं का नाही झालं? केंद्रात सत्ता होती, इथे सत्ता होती, तरी देखील नाही झालं.
हा अभिषेक मोठा राहतोच. गोव्यात शिवसेनेचे 11 उमेदवार आहे, तुम्ही म्हणता ही फुटबॉलची टीम आहे. नक्कीच गोव्यात फुटबॉल फेमस आहे आणि गोव्यात शिवसेना फेमस आहे. 11 जिंकून येणार. किती गोल करणार शिवसेना? जास्तीत जास्त. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसा, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, पेडणे, गोवा. यासोबतच कौल कुणाला या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सोमवारी गोव्यामध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गोवा पोलिसांनी त्यासाठी खास तयारी केली आहे. यावेळी गोवा पोलिसांनी स्पेशल इलेक्शन स्कॉड तयार केलेला आहे. हे स्कॉड अवघ्या 3 मिनिटात मदतीसाठी हजर होईल असा दावा गोव्याचे पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी केलाय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी इंद्रदेव शुक्ला यांच्याशी केलेली ही खास बातचीत. गोवा राज्यातल्या निवडणुकीचा प्रचार जवळपास संपत आलेला आहे आणि असं असताना आता खरं काम सुरू होणार आहे, ते म्हणजे गोवा पोलिसांचं. गोवा पोलिसांनी नेमकी कशी तयारी केलेली आहे हे जाणून घेण्याकरता गोवा राज्याचे पोलीस महासंचालक शुक्ला सर आपल्यासोबत आहेत. सर, निजरी लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. किस तरह से इलेक्शन को ध्यान में रखते हुए गोवा पुलिस ने अपनी रणनीति बनाई है? गोवा पुलिस जो 14 तारीख का हमारा इलेक्शन है उसके लिए पूरी तरह तैयार है. कम से कम 9000 जो हमारी अपनी फोर्स है और 55 कंपनी हमने पैरामिलिट्री फोर्सेस से ली है, ये सारी चीज़ें जो हैं फुली डिप्लॉयड हैं. फ्लैग मार्च, एरिया डोमिनेशन, बूथ पर लगाना, आप लगभग 1800 हमारे पास बूथ हैं, उन पे भी क्रिटिकल बूथ, सेंसिटिव बूथ, डेंजरस बूथ, ये सब कर करके हर जगह अच्छी तरह डिप्लॉयड किया गया है. सर, हमने पहली बार देखा हुआ है कि किस राज्य की पुलिस स्पेशली इलेक्शन को लेके एक अलग स्क्वाड तैयार करती है. गोवा पुलिस ने एक स्क्वाड तैयार किया हुआ है जो इलेक्शन स्क्वाड के नाम से जाना जाता है. ये स्क्वाड क्या काम करता है और कितनी पैमाने में? ये इलेक्शन स्क्वाड दरअसल ऐसा है कि 112 नंबर पर अगर कोई कॉल आती है, जो कि गोवा पुलिस का 112 नंबर है 100 नंबर के साथ ही, तो जैसे आती ये तुरंत कॉल उसको ट्रांसमिट हो जाती है और फिर अगली कार्रवाई वो करते हैं, चाहे सर्च हो, सीजर हो या अरेस्ट हो, वो सारी कार्रवाई वो करते हैं. और ये कॉल रात गोवा आप जान ही रहे हैं कि एक हर जगह इसमें रोड अच्छी हैं, लोग जागरूक हैं और कॉल दिन रात आती रहती हैं कंट्रोल रूम में, इसलिए गोवा पुलिस ने एक अतिरिक्त मेजर लिया है और हमारा रिस्पांस 3 मिनट का लगभग है कि अगर हमें कोई कॉल आती है तो हम 3 मिनट के अंदर उस प्लेस पर पहुँचें. तो मेरा और एक सवाल था कि इलेक्शन का दौर है, यहाँ पे देखा गया कि गोवा पुलिस ने ज़्यादातर ऐसी कार्रवाई की है जहाँ पे इलेक्शन के तौर पे आमतौर पे कैश या फिर कोई ऐसी चीज़ें बांटी जाती है, तो उसके ऊपर ज़्यादा नज़र रखते हुए बहुत सारी चीज़ें सीज की गई है. लगभग 3 करोड़ के आसपास ये अमाउंट है. लगभग 3.5 करोड़ के आसपास अभी तक सीजर हो चुका है और उसमें जो सबसे ज़्यादा सीजर है वो फ्रीबीज का है, जैसे कोई कपड़े हैं, साड़ी है, मिक्सर है और छोटे मोटे आइटम्स हैं, ये लगभग 2.25 करोड़ के आसपास हैं. इसके अलावा कुछ ड्रग्स पर भी हमारी कार्रवाई हुई है. देन कैश भी लिए गए हैं कई कई जगह से. सर, गोवा एक राज्य ऐसा है, इंटरनेशनल टूरिस्ट प्लेस है, जिस तरह से इलेक्शन है वहाँ पे तो आपको ध्यान देना ही है, लेकिन जो टूरिस्ट आ रहे हैं यहाँ पे उनको किसी तौर पे बाधा न हो इसकी ख्याल रखा गया है? जहाँ तक टूरिस्ट का सवाल है, लगभग 60 लाख से 70 लाख डोमेस्टिक टूरिस्ट हैं ईयरली, 15 से 20 लाख के आसपास चार्टर टूरिस्ट आते हैं और ये सब मिला करके अगर लोकल पॉपुलेशन को भी हम पकड़ लेते हैं तो ये लगभग 1 करोड़ के आसपास पहुंचती है. सर, गोवा के लोगों को आप क्या कहना चाहेंगे, किस तरह से वो इलेक्शन में हिस्सा ले? सभी लोगों से गुजारिश करूंगा कि ये जो डेमोक्रेसी का पर्व है ये बार बार नहीं आता है, 5 साल में एक बार आ रहा है. और घर से निकलिए, सबसे पहला काम उस दिन का ये करिए कि आप वोट दीजिए.
डीजी साहेब शुक्ला साहेब त्यांनी गोव्यातल्या मतदारांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी बाहेर पडावं, मतदान करावं आणि त्यांचा अधिकार बजवावा. गोवा पोलीस त्यांच्याकरता नेहमी उपलब्ध आहेत. त्यांचा 112 हा जो कंट्रोल रूमचा नंबर आहे ते हा नंबर कधीही वापरू शकतात आणि 3 मिनिटात गोवा पोलीस तुमच्याजवळ पोहोचेल, तुमच्या समस्याचं निराकरण करेल. यामुळे गोव्यातल्या नागरिकांनी देखील जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करावं एवढंच. ब्युरो जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, पणजी. गोव्यात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि वरुण सरदेसाई यांनी देखील सेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. गोवेकरांच्या विकासासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे आणि वरुण सरदेसाई यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. गोव्यातल्या पेडणे मतदारसंघामध्ये शिवसेनेनं चांगला जोर लावलेला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेनं विशेष करून त्यांचे काही नेते आणि खासदार मंडळी जे आहेत त्यांना इथं मुक्कामाकरता पाठवलेलं आहे. शिवसेनेचे ठाण्याचे कल्याणचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत वरुण सरदेसाई. वरुणजी, तुम्ही गेली 5 दिवस ह्या मतदारसंघात फिरताय, जो ट्रेंड तुम्हाला पाहायला मिळतोय साधारणपणे इथं मराठी भाषिक जे आहेत त्यांची संख्या जास्त आहे पण गोव्यात हा भाग आहे, काय रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय? बघा, पेडणे विधानसभा हा जो मतदारसंघ आहे हा महाराष्ट्राच्या बॉर्डरला लगत आहे. गेल्या 5 दिवसापासून डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमदार सुनील प्रभू असतील, आमचे इतर अनेक युवा सेनेचे पदाधिकारी असतील, यांच्यासोबत फिरताना असे अनेक नागरिक भेटले जे सांगत होते की आमच्या परिवारातले लोक हे मुंबईला राहतात, ठाण्याला राहतात, डोंबिवलीला राहतात आणि म्हणून त्यांचं एक खूप चांगलं कनेक्शन हे ऑलरेडी शिवसेनेचं आहे. फादरसाहेब, समस्या इथल्या किंवा या पेडणे विधानसभा मतदारसंघामध्ये असं काय होणं गरजेचं होतं की जे आजपर्यंत झालेलं नाही जे आणि ते आपण आपल्या उमेदवारांच्या मार्फत इथे करू इच्छितो? मला वाटतं पेडणे हा जो विधानसभा आहे तो एकतर महाराष्ट्राच्या बॉर्डरला लागून आहे आणि गोवा राज्य आपण जर बघितलं तर एकीकडे पणजीसारखं एक सिटी आहे आणि त्याच बाजूला पेडण्यासारखं एक ग्रामीण शहर आणि हे खूप लांब नाही आहे, जवळजवळ आहे. जॉग्राफिकली जर आपण बघितलं, डिस्टन्स वाईज जर आपण बघितलं तर हे जवळ आहे. पण इतके वर्ष इथे ज्यांची सत्ता होती ते अजूनपर्यंत इथे डेव्हलपमेंट नाही करू शकले. मला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे, ज्या पद्धतीने आपण मुंबई किंवा ठाण्यामध्ये प्रचार करतो 24 तास प्रचार चालतो, इथं तसं टाईम लिमिट फार पाहायला मिळालेलं आहे, काय तुमचे अनुभव आहेत? नाही, खरंच आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे, कारण मुंबई ठाण्यामध्ये 24 तास निवडणुका लागल्या की पण गोव्याचं एक वेगळं कल्चर आहे, ते कल्चर आम्ही देखील शिकतोय आणि गोवेकर हे अतिशय प्रेमळ लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी त्या प्रेमळ भाषेत आम्ही त्यांना विनंती करतोय आणि ते देखील अतिशय चांगला प्रतिसाद शिवसेनेला देत आहेत. पुणेकर 1 ते 4 झोपतात, गोव्यामध्ये साधारणपणे 11 किंवा 12 ते 5-6 वाजेपर्यंत कुठेच प्रचार करायचा नाही, असा अनुभव तुम्हाला आला आहे? नक्कीच आलेला आहे अनुभव इथे की 12 ते 5 जे आहे ते मला वाटतं इथे कोणी कोणाकडे जात नाही, दरवाजावरती जात नाही आणि सुशेगात सगळे असतात. याचा एक वेगळा कल्चर आहे, या गोव्याचा वेगळा कल्चर आहे, तशी त्यांची लाईफस्टाईल आहे मला वाटतं आणि त्याच्या अनुसरून आम्ही प्रचार करतोय. मुळात या पेडणे गावामध्ये जवळपास 80% मराठी भाषिक लोक आहेत ज्यांचा कनेक्ट थेट महाराष्ट्राशी मुंबईशी आहे आणि याचमुळे इथं शिवसेनेला चांगला रिस्पॉन्स मिळतोय असं दिसतंय. बुलढाणा जिल्ह्याचा अरुण पेडणेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, पेडणे. यासोबतच कौल कुणाला या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.